नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट महावितरण याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एम एस डी सी एल ही तर तुम्हाला माहीतच असेल ही एक इलेक्ट्रिसिटी कंपनी आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त यम सी डी सी एल यांचे सर्वात जास्त ग्राहक आहेत तर या महावितरणचं तुमच्याकडं इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असेल तर या इलेक्ट्रिसिटी कनेक्शनमध्ये तुमचं नाव जर तुम्हाला चेंज करायचं असेल लाईट बिलावर तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं असेल तर ते नाव ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे चेंज करायचं याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने एम एस सी डी सी एल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड इलेक्ट्रिसिटी बिलवर तुमचं नाव कशा प्रकारे चेंज करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं या वेबसाईटवर यायचं आहे डब्ल्यू एस एस डॉट महाडिश डॉट कॉम डब्ल्यू एस एस म्हणजेच वेब सेल्फ सर्व्हिस होम तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्ही जर इथे नवीन यूजर असाल नवी तर तुम्हाला इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे सर्वात अगोदर आहे कन्झ्युमर प्रोफाईल यामध्ये सर्वात अगोदर आहे कन्झ्युमर नंबर इथे तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक एंटर करायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे अशा प्रकारे तुमचा ग्राहक क्रमांक असेल कन्झ्युमर नंबर असेल तो कन्झ्युमर नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे मोबाईल नंबर इथे तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमची चालू ईमेल आय डी पण एंटर करायची आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एंटर केल्यानंतर जनरेट ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर तसेच ईमेल आय ईमेल आय डीवर एक ओ टी पी जाईल ईमेल आय डीवर ओ टी पी आलेला तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे मेंबरशिप प्रोफाईल आता इथे तुमची इथे तुम्हाला तुमची आयडी क्रिएट करायची आहे तर इथे लॉग इन नेम इथे तुम्हाला तुमचं लॉग इन नेम क्रिएट करायचं आहे कशा प्रकारे तुमचं तुम्ही लॉग इन नेम क्रिएट करू शकता तुमच्या नावानं करा किंवा मोबाईल नंबर टाका कसंही तुमचं लॉग इन आय डी तयार करू शकता नंतर आहे पासवर्ड आणि तसंच तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड पण क्रिएट करायचा आहे पासवर्ड कशा प्रकारे असला पाहिजे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे सहा ते वीस कॅरेक्टर असला पाहिजे यामध्ये एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबरिकल आणि एक स्पेशल कॅरेक्टर अशा प्रकारे तुमचा पासवर्ड असला पाहिजे नंतर आहे कम्फर्म पासवर्ड इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड परत एकदा कम्फर्म करायचा आहे वरी जो पासवर्ड एंटर केलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे परत एंटर करायचा आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली होऊन जाईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन पेजवर आहे लॉग इन पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे आता इथे तुम्ही लॉग इन नेम काय क्रिएट केलं असेल ते लॉग इन नेम तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे कॅप्चर आता दिलेला जो कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड तुम्हाला इथे एंटर करून लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं सक्सेसफुली हे लॉग इन होऊन जाईल इथे तुम्ही पोहू अशा प्रकारे तुमचं सक्सेसफुली तुमचं अकाउंट येईल लॉग इन झालेलं इथे तुम्हाला दिसून जाईल अशा प्रकारे तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही ॲड कनेक्शन टू माय अकाउंट इथे तुम्ही अजून कित्येकही तुमच्या अकाउंटमध्ये कनेक्शनही ॲड करू शकता इथे तुम्हाला तुमचा कंझ्युमर टाईप सिलेक्ट करायचा आहे एस टी एल टी नंतर कन्झ्युमर नेम इथे कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे आणि बिलिंग युनिट आणि इथे तुम्हाला बिलिंग युनिट सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कन्झ्युमर नंबर हा कन्झ्युमर अकाउंट ॲड अशा प्रकारे ॲड झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे तुम्ही स्क्रोल डाऊन करून इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे आपल्याला सर्व्हिस दिलेला आहे यापैकी कोणतीही सर्व्हिस आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून करू शकतो तर आज आपण या व्हिडीओमध्ये ऑनलाईन पद्धतीने इलेक्ट्रिसिटी बिलवर नाव कशा प्रकारे चेंज करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्याला आता इथे ज्या बिलावर आपलं इलेक्ट्रिसिटी बिलावर ज्याचं नाव चेंज करायचं आहे ते इलेक्ट्रिसिटी बिल आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्हाला ते इलेक्ट्रिसिटी बिल सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी बिल सिलेक्ट केल्यानंतर चेंज ऑफ नेम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या इलेक्ट्रिसिटी बिलवर तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं आहे ते इलेक्ट्रिसिटी बिल सिलेक्ट केल्यानंतर चेंज नेम हे सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे यू फॉर्म चेंज ऑफ नेम अशा प्रकारे फॉर्म तुम्हाला इथे दिसून जाईल तर हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फिलअप करायचा आहे त्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग द फॉर्म हे संपूर्ण इंस्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि नंतरच तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आहे डिटेल ऑफ ओल्ड कंझ्युमर आता इथे तुम्हाला ओल्ड कंझ्युमरची डिटेल दिसून जाईल म्हणजे अगोदर कोणाच्या नावावर हे लाईट बिल होतं इथे तुम्ही पाहू शकता ओल्ड कंझ्युमरचा नंबर इथे तुम्हाला दिसून जाईल अॅप्लिकंट डेट बिल युनिट मीटर नंबर अशा प्रकारची संपूर्ण कंझ्युमर नेम अशा प्रकारची संपूर्ण ओल्ड डिटेल ओल्ड कंझ्युमर डिटेल इथे तुम्हाला दिसून जाईल आता इथे तुम्ही खाली पाहू शकता डिटेल ऑफ न्यू कंझ्युमर आता ज्याचं नाव तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिलवर हवं आहे त्याचं नाव तुम्हाला इथे इंटर करायचं आहे तर इथे ज्याचं नाव तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटी बिलवर लाईट बिलवर तुम्हाला लिहायचं आहे टाईप करायचं आहे आणायचं आहे त्याचं नाव तुम्हाला आता इथे इंटर करायचं आहे तर इथे सर्वात अगोदर आहे फर्स्ट नेम मिस्टर मिसेस मिस मिसेस श्रीमती जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे मिडल नेम इथे वडिलांचं नाव एंटर करा नंतर आहे लास्ट नेम येथे तुमच्या आठ नाव एंटर करा अशा प्रकारे संपूर्ण नाव एंटर केल्यानंतर नंतर आहे कन्झ्युमर फुलनेम कन्झ्युमर नेम हे ॲटोमॅटिकली आलेलं तुम्हाला इथे दिसून जाईल नंतर आहे ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमची चालू ईमेल आय डी एंटर करायची आहे मोबाईल नंबर इथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर पण एंटर करायचा आहे मॅन्डेटरी नाही पण तरी पण एंटर करा नंतर आहे पर्पज ऑफ ट्रान्सफर करेक्शन इन नेम आता इथे तुम्हाला सिलेक्ट अ रिझन आता इथे तुम्हाला तुमचं रिझन सिलेक्ट करायचं आहे कशामुळे तुम्ही हे नाव चेंज करत आहात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे अकरा असे रिझन दिलेले तर यापैकी कोणतंही एक रिझन सिलेक्ट करून तुम्ही तुमचं नाव ट्रान्सफर करू शकता तुमचं नाव हे करेक्शन करू शकता किंवा तुमचं बिल हे ट्रान्सफर करू शकता ते तुम्ही पाहू शकता इथे अकरा प्रकारे इथे रिझन दिलेलं आहे तर तुम्हाला जे रिझन लागत असेल ते रिझन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे रिझन सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आता मित्रांनो इथे एक तुम्हाला डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागेल तर इथे तुम्ही पाहू शकता इथे एकूण सहा डॉक्युमेंट दिलेलं आहे या सहा डॉक्युमेंटपैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता एनी वन ऑफ द मॅन्डेटरी रिलेव्हेंट डॉक्युमेंट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे इथे तुम्ही ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट इश्यूड बाय द स्टॅट्युटेटरी बॉडी हे एक हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर हे अपलोड करू शकता किंवा आठचा उतारा किंवा सात बारा किंवा टॅक्स किंवा टॅक्सची पावती लीज इश्यू बाय लोकर ॲथॉरिटी यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट असेल तर तेही डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता यापैकी जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते डॉक्युमेंटवर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी जनरेट ओ टी पी यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून आय ॲग्री विथ टर्म्स अँड कंडिशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला प्लेसचं नाव म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणाहून या अर्जासाठी अप्लाय करत आहात त्या ठिकाणचं नाव म्हणजे आता तुम्ही सध्या ज्या ठिकाणाहून या अर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करत आहात त्या ठिकाणचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन आय डी हा तुमचा ॲप्लिकेशन आय डी असेल फॉर फ्युचर रेफरन्स यू आर नाव रिडायरेक्टेड टू अपलोड डॉक्युमेंट आता इथे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड यावर तुम्हाला रिडायरेक्ट केला जाईल इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसून जाईल कन्झ्युमर इन्फॉर्मेशन अप्लिकंट आय डी ॲप्लिकेशन आय डी हा तुमचा ॲप्लिकेशन आय डी असेल नंतर आहे ॲप्लिकेशन डेट तुम्ही ज्या दिवशी हे ॲप्लिकेशन करत आहात त्या दिवशीची तारीख तुम्हाला इथे दिसून जाईल नंतर आहे कंझ्युमर नंबर इथे कंझ्युमर नंबर दिसून जाईल ग्राहक क्रमांक दिसून जाईल ओल्ड कंझ्युमर नेम इथे ओल्ड कंझ्युमर जो जुना ग्राहक असेल जुन्या ग्राहकाचं नाव दिसून जाईल नंतर आहे न्यू कन्झ्युमर नेम इथे तुम्हाला आता तुम्ही ज्याचं नवीन नाव एंटर केलेलं आहे न्यू कन्झ्युमर नेम ते तुम्हाला इथे दिसून जाईल नंतर आहे मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबर नंतर आहे कॅटेगरी अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल सर्व्हिस टाईप रेजन नेम अँड झोन सर्कल नेम अँड डिव्हिजन सब डिव्हिजन अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट आता इथे आपल्याला काही अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट इथे आता आपल्याला अपलोड करायचे आहेत तर इथे तुम्हाला सिलेक्ट इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला रिलेवंट डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर इकडे राईट साईडला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्ही इथे तुम्हाला जे पर्यामध्ये सर्टिफिकेट दिसतील ते तुम्हाला इथे क्लिक करून ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे अपलोड करण्यासाठी ब्राऊजवर क्लिक करून ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करायचं आहे सेम तुम्हाला खाली सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला जो ऑप्शन दिसेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे नंतर जो डॉक्युमेंट दाखवेला असेल तो डॉक्युमेंट सिलेक्ट करून तो डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि नंतर तुम्हाला अपलोड ऑल डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचे दोन्ही सिलेक्ट केलेले डॉक्युमेंट हे सक्सेसफुली अपलोड झालेले तुम्हाला इथे दिसून जाईल डॉक्युमेंटची साईज ही के क्यूबीच्या आत असली पाहिजे तसेच डॉक्युमेंट हा जे पी जी जे ई जी किंवा पी डी एफ यामध्येच असला पाहिजे अशा प्रकारचे संपूर्ण इन्स्ट्रक्शन इथे पण दिलेले डॉक्युमेंट कशाप्रकारे असला पाहिजे तसेच ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नंतर आहे फ फ्रॉम कोटेशन डिमांड नोट आता यासाठी फीस किती लागणार आहे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजे जी एस टी वीस रुपये आणि प्रोसेसिंग फी एकशे दहा रुपये अशा प्रकारे एकशे तीस रुपये फीस ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे ही फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची संपूर्ण माहिती ओके असल्यास संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पे नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एकशे तीस रुपये फीसही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे तिथे तुम्ही फोन पे गुगल पे नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही एकशे तीस रुपये फीसही ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून इलेक्ट्रिसिटी बिल वीज बिलातलं नाव तुम्ही घरी बसून चेंज करू शकता तर मित्रांनो ही माहिती फिलअप करत असताना किंवा फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला कुठेही काय अडचण आली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती नक्की मदत करेन तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील